गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित मरळगोळी विंचूर रस्त्याचं काम, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे याबाबत वेद न्यूजनं वृत्त प्रसारित करताच बातमीच्या दणक्यानं प्रशासनाला जाग आली. बातमीची दखल घेत तात्काळ कामाला सुरुवात झाली असून भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास नासिक, जिल्हाध्यक्ष विष्णू साबळे आणि उपाध्यक्ष उत्तमराव जगताप यांनी या रोडकरता आमरण उपोषण केलं होतं. याची दखल घेऊन वेद न्यूज चॅनलनं लगेच ही बातमी प्रसारित केली. शासनानं कामाला सुरुवात केल्यानं विंचूर मरगोळी या ठिकाणच्या नागरिकांनी आणि आंदोलकांनी वेद न्यूजचे आणि पत्रकारांचं अभिनंदन केलं आहे. 4/7/2022 रोजी वेद न्यूजने जी बातमी प्रसिद्ध केली त्या बातमीमुळे आज महाराष्ट्र शासनाला जाग येऊन आज तत्काळ काम केले म्हणून वेज न्यूजचे आम्ही आभारी आहोत. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नाशिक जिल्ह्याच्या नाशिक जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष विष्णू साबळे व तालुका अध्यक्ष उत्तमराव जगताप आम्ही संयुक्त आंदोलन केले असल्यामुळे विंचूर मळगोळी रोडवर काल वृक्षारोपण करून आमरण उपोषण केले. परंतु शासनाने तत्काळ त्याची दक्षता घेतली असल्यामुळे शासनाने कालची काल काम सुरू करून आणि शासनाला दणका दिली असल्यामुळे आज व कालपासून मरळगोळी विंचूर रोडवरील तत्काळ खड्डे व झाडे काढण्याचे कामकाज सुरू केलेले आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर.